कर्ज भरणारे जे शेतकरी आहेत त्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनात्मक अनुदान देण्याचं जाहीर करून जवळपास 3 वर्ष होत आली. 1 जुलैपासून ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार होते, परंतु दरम्यानच्या काळामध्ये प्रशासनानं ज्या जाचक अटी घातलेल्या होत्या त्यामुळं बहुतांश शेतकरी त्याच्यामधून अपात्र ठरत होते. तेव्हा आम्ही त्यांना विनंती केली, काल त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये केवळ पूरग्रस्तांचाच उल्लेख केलेला होता, पण विशेषतः महाराष्ट्रामध्ये केळी, ऊस आणि द्राक्ष शेतीला जे पीक कर्ज काढलं जातं ते 1 वर्षापेक्षा जास्त मुदतीचं असतं, त्यामुळं सलग 3 वर्ष कर्जपिढीचा जो निकष आहे तो अशा शेतकऱ्यांना अपात्र करणारा होतो. तेव्हा सलग 2 पीक कर्ज 3 वर्षामध्ये जर का 2 पीक कर्ज काढले असतील आणि सलग त्यांनी परतफेड केला असेल तर तो निकष लावावा. आणि याबाबतीत डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेअंतर्गत 4% व्याज परतावा देण्याची परंपरा महाराष्ट्रामध्ये अनेक वर्षापासून आहे, आणि म्हणून डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेला जे शेतकरी पात्र ठरतात त्या सर्व शेतकऱ्यांना नियमित कर्ज परतफेड करणारे शेतकरी समजावेत अशी एक विनंती आज मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना केली आणि त्यांनी ती तत्वता मान्य केलेली आहे. तरच खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातल्या सर्व वेळेवर आणि नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय मिळू शकतो. दुसरी मागणी आम्ही अशी केली की महाविकास आघाडी सरकारनं केंद्र सरकारनं केलेला जो कायदा आहे त्या कायद्याचं मोडतोड करून त्यांनी 2 टप्प्यामध्ये FRP देण्याचा विधिमंडळामध्ये कायदा पास केला होता, तो बेकायदेशीर आहे आणि त्याला स्थगिती देऊन पूर्ववत 1 रकमी FRP देण्याच्या संदर्भातला कायदा राज्य सरकारनं नव्यानं विधिमंडळामध्ये पास करावा. त्याचबरोबर भूमी अधिग्रहण कायद्याची सुद्धा मोडतोड केलेली आहे. यापूर्वी केंद्र सरकारचा जो कायदा होता त्या कायद्यानुसार बाजार मूल्याच्या 4 पट रक्कम आणि 1 पट जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकारामध्ये वाढवायचा जो अधिकार होता त्याच्यामध्ये दुरुस्ती करून महाविकास आघाडी सरकारनं बाजार मूल्याच्या 2 पट आणि बाजार मूल्यामध्ये 20% कपात अशा प्रकारची बेकायदेशीर दुरुस्ती केलेली होती आणि त्यामुळं पूर्वीच्या कायद्याच्या तुलनेनं केवळ 30% इतकी रक्कम मिळत होती आणि 70% नुकसान होत होतं शेतकऱ्यांचं. तेव्हा हा कायदा जो केंद्राचा आहे त्या पद्धतीनंच राज्य सरकारनं बाजार मूल्याच्या 4 पट नुकसान भरपाई देण्याचं कायद्यामध्ये दुरुस्ती करून घ्यावी ही एक विनंती आम्ही त्यांना केलेली आहे आणि या संदर्भामध्ये ते गांभीर्यानं विचार करण्याचं त्यांनी सांगितलं आहे.